कसं वाटलं तुम्हाला गाणं आम्हाला कमेंट करून सांगा. अँड थँक्यू 500 के प्लस व्ह्यूज गेले सॉंगला. प्रेम देताय तुम्ही. थँक्यू. खूप कमी तासामध्ये येस खूप कमी तासामध्ये एवढे व्ह्यूज गेलेत आणि 1 मिलियन पण जवळच आहे. तर करून टाका तेवढा पण शेअर करा जास्तीत जास्त सॉन्ग. आजच करा कारण एक नवीन रेकॉर्ड बनेल त्याचा पण. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कारण फर्स्ट पार्ट झाल्यानंतर सेकंड पार्ट करणं तेवढा चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी. कारण गाणं हे मी ऑलरेडी कंपोज केलं होतं जेव्हा मी परिपूर्णनादन जेव्हा बनवलं त्याच्यानंतर साधारण 6 महिन्यामध्ये मी हे गाणं बनवलं होतं. मुखडा वगैरे सगळं रेडी होता आणि त्याच्यानंतर हे गाणं आम्ही रिलीज करत नव्हतो किंवा करत नव्हतो कारण नवीन नवीन कंपोजिशन्स ऑलरेडी नवीन नवीन गाणी फ्रेश गाणी होती. बट नंतर अचानक असं वाटलं की सेकंड पार्ट करावा आणि अचानक परितुजा नादान हे गाणं आलं. याच्याबरोबर आम्ही अजून एक गाणं ऍक्च्युली या गाण्याच्या आधी अजून एक गाणं आहे त्याचं आम्ही सेकंड व्हर्जन रेकॉर्ड केलं कुणाल गांजावाला सरांच्या आवाजात आणि त्याच्यामुळे मला वाटलं की परितुजा नादान ते बट ऑबियसली ते अल्बम सॉन्ग नव्हतं त्याच्यामुळे इच्छा होती की आपल्या एखाद्या जुन्या गाण्याचं सेकंड व्हर्जन आपण करायला हरकत काय म्हणजे बघूया. आणि भरभरून प्रेम दिलं तुम्ही. 500K 100K लवकर झाले. कमेंट्स 4000 वरती गेलेले आहेत म्हणजे खूपच जास्त अनएक्सपेक्टेडली तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्या सगळ्या संपूर्ण टीमच्या आता इथे पूर्ण टीम नाहीये अजून खूप लोक आहेत. 800 रील्स पण येस 800 प्लस रील्स म्हणजे 1000 रील्स अजून अर्धा दिवस पण नाही झालाय आणि 1000 रील्स झालेले आता 7.5 तास झाले असतील आणि जवळजवळ 800 रील्स आहेत प्लस कमेंट्स आहेत 75,000 काहीतरी 75,000 लाईक्स आहेत आणि कमेंट 4000 वरती आहेत. सो हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे असा एक्सपिरियन्स मी खूप कमी गाण्यांना केलाय. माझी बायको आपली यारी मी नागपुळा असे खूप कमी गाणे आहेत ज्या गाण्यांना इव्हन मला वाटते परी तुझ्या नादांचा फर्स्ट पार्टला पण एवढा चांगला रिस्पॉन्स सुरुवातीला नव्हता जो तुम्ही आता देताय. सो होपफुली तुम्हाला आवडेल गाणं आवडलं असेल आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल कारण तुम्ही शेअर केलात तर आम्हाला सपोर्ट भेटेल आणि आम्ही अजून चांगलं काहीतरी करून आणू. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये बॉब आणि संजना होती. सेकंड पार्टमध्ये निक आणि सानिक आहे. जर या गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर थर्ड पार्टमध्ये अजून काही कलाकारांना घेऊन आम्ही थर्ड पार्ट म्हणजे पहिल्या याच्यामध्ये संजनाने एक मुक भूमिका साकारली होती. ही अंध होती आणि पुढच्या याच्यामध्ये बधीर आम्ही करू. बधीर ऍक्च्युली हा पण होता या गाण्यामध्ये माझं विसरले बोलतच नाही पण माझ्यासाठी. आणि सानिकासोबत खूप सारी सानिकाने 4 गाणी केली या सीझन मध्ये त्याच्यात 2 गाणी आमच्यासोबत केली आणि 1 विजय सोबत तिने रूप साजरा केली. सो तिची जी ग्रोथ बघतोय आम्ही खूप छान ग्रोथ आहे आणि एक्सप्रेशन वाईज किंवा डान्स वाईज खूप आणि परफेक्टली दोन्ही पण दोघांची जोडी परफेक्टली गेलेली आहे कारण ते दोघंही क्यूटचे लहानसे असे आहेत त्याच्यामुळे दोघंही सूट झाले एकमेकांना आणि त्यांचा डान्स पण खूप सुंदर झालेला आहे. निक मला वाटते चांगल्या डान्सर्स मध्ये निकचं नाव येतं ज्या कलाकारांचं आम्ही काम केलेलं आहे. सो त्याच्यामुळे त्यांनी तर तोडच डान्स केलाय पण त्याच्यानंतर सानिकाने सुद्धा खूप चांगला डान्स केला आणि याची तारीफ सचिन दादा स्वतः करतो आणि सचिन दादाची खूप मेहनत आहे या प्रोजेक्टच्या मागे. प्रोजेक्ट केलाय म्हणजे आमचा 3 दिवसात पूर्ण तयारी करून आम्ही 4th दिवशी शूटला अशा पद्धतीने ते झालं कारण याच्या आधी दुसरं गाणं शूट होणार होतं म्हणजे अचानक हे गाणं स्विच झालं आणि अचानक मग तिला फोन केला मी आदल्या दिवशीच फोन केलाय आणि ती तयार झाली आणि सकाळी ती 8 वाजता आली आणि आम्ही साधारण 2 वाजेपर्यंत कॉस्ट्युम तर करून आपण निघालो ना. 2 वाजता कॉस्ट्युम करून स्टुडिओला आम्ही एकदा गेलो आणि तिथून हे निघाले आणि मी 2 दिवसांनी मग गेलो. आणि निकला पण आम्ही असं नाही की खूप आधीपासून डोक्यात होतं की निक शिंदेच असावं बट सगळ्यांचा अप्रोच म्हणजे सचिन दादाने स्पष्ट सांगितलं की ह्या गाण्यामध्ये मी डान्स बघतोय मला एक डान्सर हवाय. सो डान्सर म्हणून मला सगळ्यात आधी निकच दिसला. सो त्यामुळे मग मी निकला अप्रोच केला आणि निकने हे गाण्यामध्ये केला. पेमेंट पण खूप मजबूत घेतली आहे पण ठीक आहे त्या पेमेंटच्या डबल त्याने डान्स केलेला आहे. ट्रक भरून घरी पेमेंट आला. हा ट्रक भरून पेमेंट आलेला आहे जसं त्यांनी सांगितलं.
मी आता काय बोलत नाही पुढे, म्हणजे मी काय बोलत नाही आता ह्याच्या पुढे. सानिका, मी सानिका. येस, नाथखुळा म्युझिक वरती सेकंड सॉन्ग आहे माझं. आणि एक महिना झालं होतं मागच्या 15 तारखेला उर्वरी रिलीज झालं होतं, आणि त्याला पण तुम्ही सगळ्यांनी खूप खतरनाक रिस्पॉन्स दिला होता. पण त्याच्यापेक्षा जास्त पोरी तुझा आधार 2 ला भेटतोय. ऑलरेडी मी पोरी तुझा आधारची खूप मोठी फॅन होते. ज्यावेळेस मी रील्स बनवायला स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी पोरी तुझा आधारवर रील्स बनवायचे, आणि कधी वाटलं पण नव्हतं की याच्या जर्नीमध्ये आपण पुढे कुठेतरी पार्ट असू पोरी तुझा आधार 2 चा. सो आणि तुम्हाला विके आणि सारा पण आवडतात आहेत, आणि सगळे बोलत आहेत की खूप इमोशनल आहे, खूप खूप हार्ट टचिंग आहे. की यांनी कळतं की ऍक्टिंग लोकांना कुठेतरी मनाला नक्कीच लागली आहे. सो थँक्यू सो मच असाच सॉंगला सपोर्ट करत. आणि यांच्या जोडीवर आहे ना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला मला. म्हणजे साधारण ऑडियन्स कडून तर येतोच, पण काही कलाकार किंवा काही टेक्निशियन्स यांच्याकडून की त्या दोघं जण सुपरली ते दिसले स्क्रीनवर. आणि निकची आतापर्यंतची बेस्ट पेअर आहे ही ना. सिद्धार्थ सर पण बोलतात की निक सिद्धार्थ सर इज वन ऑफ दी लेजेंड फ्रॉम मराठी इंडस्ट्री. आणि सिद्धार्थ सरांनी ऍक्च्युली ते डबिंग वगैरे सगळं सिद्धार्थ सरांनी ते वर्ड्स वगैरे दिले होते, कुणाल होता त्याच्यात. बट सिद्धार्थ सरांनी सांगितले इट इज अ बेस्ट पेअर मी बघितलेली आहे स्क्रीनवर. मन्नाट पोरगीच्या वेळी सुद्धा एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करत होते, आणि या गाण्याच्या निमित्ताने पोरी तुझ्या नादन 2 ने सुद्धा ते कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. आणि जेव्हा त्या पेअर चांगली दिसली तरच मजा येते गाण्याला, आणि त्या पद्धतीने झालेल्या आहेत. आणि असं नाही की आधीचे पेअर पण चांगले होते, पण या पेअरला थोडासा वरचढ झाली, कारण त्यांचा परफॉर्मन्स पण दोघांचा खूप चांगला आहे. सानिकाचा ही भन्नाट परफॉर्मन्स आहे, आणि निकचा तर ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. तर दोघांचा परफॉर्मन्स भन्नाट आहे. आणि रेकग्नायझेशन कुठून येते तर इंडस्ट्रीमधून येते, याचा मला अभिमान वाटतो की मी यांच्यासोबत काम करत असताना. फक्त युट्यूबच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नाही तर यांचं तारीफ ही इंडस्ट्रीमध्ये लोक करतात. मराठी इंडस्ट्रीमधून खूप लोकांनी त्यांना हे केलेलं आहे, अप्रिशिएट केलेलं आहे. दोघांनाही माहिती आहे, त्यांचं रेकमेंडेशन जात आहे आता मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी. काय आहे कसं आहे ते मी नाही सांगत, रेकमेंड केलं जातं त्यांना. मी नाही करत, पण इतर जे आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतील किंवा इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते रेकमेंड करतात. सानिकाला घेऊन तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये काम केलं पाहिजे, निकला घेऊन केलं पाहिजे. सो हे त्यांचे मेहनतीचं फळ आहे की त्यांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे. आणि थँक्यू सो मच जे बघतायत आणि जे खूप सपोर्ट. आवडलंय ते सॉन्ग, आणि खूप जास्त कमेंट्स वगैरे खूप जास्तीत जास्त शेअर करतायत. आणि त्या सॉन्ग मध्ये पहिली गोष्ट एवढं सांगेल की माहीत नव्हतं की दादा मला घेईल की नाही त्या सॉन्ग मध्ये, कारण ते सॉन्ग माझं पण फेवरेट होतं पहिलं. जेव्हा मी दादाला भेटलो पण नव्हतं, ते गाणं फेवरेट होतं. आणि नंतर दादा मला सांगतोय की तू त्या गाण्याचा पार्ट आहे. सो लय वेगळं वाटलं, आणि काय करायचंय काय स्टोरी असेल माहीत नाही, पण काहीतरी नवीन करायला भेटेल, नवीन एक्सपिरियन्स करायला भेटेल एवढंच होतं. आणि सानिकाला पण मी बोललो, दादासोबत जेव्हा पण मी काम करतो तेव्हा नवीन एक्सपिरियन्स येतो मला हर टाइम. आणि ह्या टाइमाचा पण खूप भारी एक्सपिरियन्स होता. परत एकदा प्रसन्न दादासोबत काम करता आलं, सचिन दादासोबत काम करता आलं. आणि संकेत दादा बद्दल एवढं बोलेल की संकेत दादा मी जेव्हा फर्स्ट ड्राफ्ट बघितला तेव्हा त्यांनी मला मेसेज केलेला की खूप भारी गाणं झालंय निक, आणि मी तेव्हा सॉन्ग पण नव्हतं बघितलेलं तेव्हाच त्यांनी मेसेज वगैरे करून. सो होप्स होत्या. आणि दुसऱ्या दिवशी येऊन मी बघितलं तर मनाला पटलं की हा बाबा काहीतरी चांगलं केलंय आपण, आणि आज एवढं तुम्हाला सॉन्ग आवडलं. सो अजून जास्त शेअर करा, आणि अजून एक नवीन रेकॉर्ड बनवू आपण 1 मिलियनचा. याच्या सिलेक्शनची पण एक वेगळी आहे. आता हा मला बोलत होता की आता त्याला काय कुठून सुरुवात करायची कळायला नाही, कारण एवढं तुम्ही 7 तासामध्ये 500 केले, तर मे बी 7 तासात जर 1 मिलियन झालं असेल चक्कर येऊन पडला. त्याच्यामुळे बरं झालं की 7 तासात 500 केले. ओके, बट एवढं सांगेन की याचं सिलेक्शन पण एक आणि दोघांचं सिलेक्शन एकदम अचानक ठरलं. कारण 3 दिवसामध्ये आमचं ऑलरेडी एक दुसरं गाणं प्लॅन होतं जे शूट होणार होतं, बट अचानक ते गाणं कॅन्सल झालं आणि पुढे ढकललं गेलं. त्याच्यामुळे त्याच डेट्स ना आम्हाला नागपुरासाठी गाणं करायचं होतं, आणि मग काय करायचं म्हणून मग परत तुझा नादन 2 हा. आणि मला वाटतं किती दिवसात बनवला आपण ट्रॅक? 2 दिवसामध्ये आम्ही इनिशियल ट्रॅक बनवून शूटसाठी रेडी केला. आणि मग शूटला जाताना आता ऍक्टर्स कोण घ्यायचे, मग सचिन दादा आणि आमचं निखिल दादा माधव भूषणचं सोनालीचं आमचं कंटिन्यू कॉन्व्हर्सेशन होतं.
की आता दोन दिवसामध्ये असा कोणता ऍक्टर पाहिजे. आता सचिन दादालाच नव्हता, आम्ही सराउंडिंग मध्ये कोणाला शोधून त्याच्याकडून स्क्रीन टेस्ट घेण्याचा किंवा तो डान्स करू शकेल का. मग हा लकीली हा डान्सर चांगला असल्यामुळे, ऍक्टर तर आहे पण डान्सर चांगला असल्यामुळे हा त्याला अप्रोच केला गेला. सचिन दादा बोलला की निक सोबत त्याने आधीही काम केलेलं आहे दोन गाण्यांमध्ये, सो दोन्ही गाण्यांमध्ये त्याला एवढा चांगला एक्सपिरियन्स मिळाला डान्समध्ये. सो त्याने बोलला की निकलाच घे. आणि मग निकच्या अपोजिट सानिका कास झाली, कारण तो जो निरागसपणा आहे एका अंध मुलीचा. हिचं आधी सांगतो, हिला बोलायच्या आधी, ही आर्टिस्ट ऑफ द इयर आहे. हिचे गाणी त्याच्यामध्ये माझीच गाणी तिने गायलेली जित नाही आहेत, सो इतर गाणी सुद्धा तिने गायलेली आहेत. सो नंबर वन वर सध्या ती आहे. आणि लकीली मी काल एखादी एक स्टोरी पोस्ट केली होती कोणीतरी, त्याच्यामध्ये नंबर वन टू थ्री असे होती आय गेस कुठल्या प्लॅटफॉर्म वर, त्याच्यामध्ये नंबर वन टू होती, सेकंड वर मी होतो आणि थर्ड वर केबल होता. कसा वाटलं गाणं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. रील्स कॉम्पिटिशन, रील्स बनवा. येस गाईज, कॉम्पिटिशन ठेवली आहे, खूप खूप जास्त रील्स बनवा. आणि पोली तुझ्या नादन टू या टीमला टॅग करा, आणि नागपूर टीमला टॅग करा, आणि खूप छान छान व्हिडिओ बनवा, आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघू. आणि बनवतील आणि जे पण कॉम्पिटिशन विन होतील त्यांच्यासाठी नागपूरकडून गिव्हअवे आहे, गिफ्ट टेम्पर आहे, ते तुमच्यापर्यंत. आणि सगळ्यांसोबत रील्स बनवायची संधी. येस येस, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात असाल तरी पण तुम्हाला एवढं तरी आम्ही आसपास, तुम्ही कुठेतरी आम्ही जेव्हा आसपास येऊ तेव्हा तुम्हाला बोलवलं, एक रील तुम्ही यांच्यासोबत बनवू शकता. एका आर्टिस्ट सोबत सपोज मग सांगतो एखाद्या कोल्हापूरचा व्यक्ती असेल तर कोल्हापूरमध्ये आमचं जाणं झालं तेव्हा, किंवा तुम्ही मुंबईत कधी येऊ शकता आणि कधी रील बनवू शकता, किंवा पुण्यात येऊ शकता. पण तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्हाला एक रील बनवून मग ते त्यांच्या फील्डवर तुमच्यासोबत कोलॅब करतील. ही पण आम्ही यावेळी चालू करतोय. सो तुम्हाला संधी आहे. आणि कोणताही पॉप्युलर क्रिएटर या कॉम्पिटिशनचा भाग नसेल, ते जे रील्स बनतायत पॉप्युलर क्रिएटर्स कडून ते आमचे फ्रेंड्स आहेत किंवा ओळखीचे आहेत, प्रमोट करतात, प्रेम देतात. बट जे नवीन असतील जे खरंच खूप चांगले क्रिएटिव्हली व्हिडिओज बनवतात, सो त्याच्यावर मेल आणि फिमेल दोन्हीवर. आणि एक दोन विनर्स नाही काढणार आम्ही, जवळजवळ 10 विनर्स तरी काढूच आम्ही दरवेळी काढतो. आपली यादीच्या आम्ही सगळ्यांना गिफ्ट टाइमवर पोहोचलेलेच असतील, खूप जणांनी ते पोस्ट पण केले होते फोटोज. सो ते गिफ्ट टाइमवर तुम्हाला परत हवे असतील, सो नक्की जास्तीत जास्त कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करा. न्यू इयरला तुमच्याकडे गिफ्ट असेल आमच्या नागपुळे म्युझिक परिवाराकडून. बोला. आता निक शिंदे आपल्याला इंग्लिश मध्ये थँक्यू म्हणजे एकदम असं सांगा. थँक्यू गाईज एवढा सपोर्ट केल्याबद्दल इंग्लिश मध्ये. हा थँक्यू इंग्लिश एवढा सपोर्ट. थँक्यू गाईज एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आणि अजूनही तुम्ही म्हणजे सगळ्यांनी बघितलंच असेल पण अजूनही परत एकदा माझ्यासाठी बघून या सॉन्ग. आणि येस सगळ्यांना शेअर करा व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला. हा येस जास्तीत जास्त शेअर करा, सगळीकडे शेअर करा. आणि करू शकता तुम्ही येस. आणि गाईज तुम्ही तुमच्या स्टोरीला सगळेजण शेअर करू शकता, लिंक घ्या आणि कॉपी पेस्ट करा. तुम्हाला ऑप्शन आधी 10K फॉलोअर्स काहीतरी होतं. येस आता काय नाही, आता सगळ्यांना येते ते लिंक शेअर करा. येस सो लिंक शेअर करा स्टोरीला आणि टॅग करा अख्ख्या पुरुजन आदान आणि नाथकोळ टीमला. ओके. आणि निकनी जसा डान्स केलाय सॉन्ग मध्ये तसं जर तुम्हाला जमत असेल तर डान्स करा त्यासारखा, त्याला टॅग करा. येस. आणि सानिकाने पण डान्स केलाय, सो सानिका सारखा कोणाला डान्स रील बनवा आणि टॅग करा तिला. सॉन्ग देत क्या हो आपण टाकू ती. येस येस आम्ही काढली रील, ऍक्च्युअली रील बनव. आणि आज आम्ही चाललोय मुलांना स्पेशली नागपूर म्युझिक टीम कडून परिवाराकडून
आम्ही आज सानिका मोस्टली ते नाही येते पण आम्ही सगळे चाललोय मुव्हीला. सो याच खुशीमध्ये 500 के लवकरात लवकर करून दिले याबद्दलच थँक्यू. 1 मिलियन पण लवकर सर मुव्हीला. आणि तिथे निखिल दादा आता मला फोन करेल की कोणाच्या पैशाने येऊन सगळे जणांनी स्वतः तिकीट काढलेले आहे. सो आम्ही चाललोय मुव्हीला पण तुम्ही सुद्धा एन्जॉय करा तुमचा हा टाइम आणि जास्तीत जास्त बघा गाणं उद्या परवा नेहमी ऐकत राहा. जास्तीत जास्त रील्स बनवा. एवढंच बोलून सगळ्यांची तुमची रजा घेतो. आणि रील कॉम्पिटिशन जसं बोलला तसं जास्तीत जास्त रील्स बनवायचं आम्ही बघतोय. आणि सुरुवातीच्या रील्स आहेत ना आम्हाला बघता बघायला इझी पडतात त्याच्यामुळे सुरुवातीलाच बनवा. तुम्ही आरामात बनवलं तर नाही मला खूप रील्स बनवतात त्या होत नाही. आणि हॅशटॅग पोरी तुझ्या नादात 2.0 नाही 2.0 पोरी तुझ्या नादात 2 फक्त युज करा. आणि टॅग करायला विसरू नका आम्हाला. आता तुमचे टॅग्स आम्हाला दिसतात सुद्धा. आधी तो ऑप्शन नव्हता पण आता इंस्टाग्राम अपडेट झाल्यामुळे तो दिसतो सुद्धा. सो आणि मी सगळ्या आम्ही सगळ्यांच्या स्टोरीज बघतो. तुम्ही लोक प्रेमाने आमच्या त्या स्नॅपशॉट काढून टाकतात. स्टोरी बघतो रिपोस्ट करता येत नाही कारण खूप साऱ्या स्टोरीज असतात. पण काही काही ज्या खरंच खूप चांगल्या स्टोरीज असतील त्या आम्ही नक्की रिपोस्ट करू. काहीतरी क्रिएटिव्ह असतील. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू दे सगळ्यांवर. अगेन मी सगळ्यांचा मनापासून धन्यवाद माने. स्नेक शिंदे, सानिका बोईते, सोनाली सोनावणे, संकेत भूषण, सचिन दादा, निखिल दादा, सगळे जेवढे टीम मध्ये आहेत आमच्या ज्यांच्या प्रयत्नातून हे सगळं शक्य झालं. आणि तुम्ही एवढा प्रेम देत आहे असंच प्रेम राहू द्या. 1 मिलियन लवकरात लवकर पोहोचवा. 1 मिलियन झाल्या निक मला आयफोन 30 प्रो मॅक्स गिफ्ट करणार आहे. आणि जर 24 आर मध्ये जर झालं तर मी याला आयफोन 12 प्रो मॅक्स चा कव्हर देणार आहे जो त्याचा कव्हर खराब झालाय. जाऊ द्या काय की भेटत गाइस. पेमेंट डिले आम्ही येस गाईज. आणि खूप जास्त रील्स बनवा. आम्ही पण आता भरभरून रील्स टाकलेले आहेत तर तुम्ही पण बनवा. त्याच्यावरती जाऊन सगळे बीटीएस माझ्या अकाउंटवर बघा. सगळे बीटीएस हिच्या अकाउंटवर बघा. बीटीएस आता नाही टाकत आम्ही. बीटीएस आता नाही टाकलं कारण आमच्याकडे बीटीएस बघायचे असतील तर लवकरात लवकर 1 मिलियन पोहोचवा. येस बीटीएस बघा. 1 मिलियन जेव्हा जाईल त्यावेळेस भेटेल. बाय बाय, टेक केअर. और देखते रहो पोरी तुझ्या नादान 2. थँक्यू सो मच. जॉईन झाल्या कॅमेरामन निक्षण देखील गो.